अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करून जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रियेत बदल करून यात अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली असून या बदलामुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले असून ही योजना त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भाजपा केंद्र सरकारने संरक्षण खात्यामार्फत एक अग्निपथ योजना जाहीर केली, त्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवातसुद्धा ते करीत आहेत। अग्निपथ योजना म्हणजे 4 वर्षात त्या मुलांना सामावून घ्यायचं, ट्रेनिंग द्यायचे। 4 वर्ष झाल्यानंतर त्यापैकी 25% मुलांना नोकऱ्यात सामावून घ्यायचं, या फारच मोठा तरुणांवर आघात आहे। वास्तविक बघता 2014 आताचे पंतप्रधान मोदीजी यांनी जाहीर केलं होतं की दरवर्षी 2 कोटी लोकांना मी रोजगार देईन। आज 2014 ते 2022 8 वर्ष झाले, आतापर्यंत 16 कोटी लोकांना रोजगार द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी कोणालाच रोजगार दिला नाही। किंबहुना जे काही सुशिक्षित इंजिनियर्स होते, डॉक्टर्स होते, इतर फील्डमधले होते, त्यांना रोजगार आपला गमवा लागला आणि अग्निपथच्या माध्यमातून त्यांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे। अखिल भारतीय काँग्रेस आमचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी या बाबतीमध्ये मोठा आवाज उठवला। आमच्या अखिल भारतीय अध्यक्ष सोनियाजी गांधी या आजारी असताना सुद्धा त्यांनी अग्निपथ योजनेला आमचा विरोध आहे, ती रद्द व्हायलाच पाहिजे ही कणखर अशी भूमिका त्यांनी घेतली। आणि जे जे देशामध्ये आंदोलन करते होते त्यांना अखिल भारतीय काँग्रेसने हा जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार यांच्या सूचनेनुसार आज पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक तहसीलसमोर अग्निपथला विरोध करण्यासाठी आम्ही एक धरणे आंदोलन सत्याग्रह 2 तासाचं आम्ही आरंभलेलं आहे। या अगोदरसुद्धा 8 दिवसापूर्वी जळगावमध्ये काँग्रेस भवनपासून तर कलेक्टर कचेरीपर्यंत फार मोठी रॅली काढून हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते, आणि तेव्हासुद्धा कलेक्टरला निवेदन दिले आणि काँग्रेसच्या तरुणांच्या भावना आम्ही राष्ट्रपती महोदयापर्यंत या माध्यमातून पोहोचवल्या। त्याचप्रमाणे आपण बघतोय की त्यांचं लक्ष कुठल्याही मुद्द्यावर नाही आहे। देशामध्ये बेरोजगारीचा मुद्दा आहे, देशामध्ये महागाईचा मुद्दा आहे, देशामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा आहे, शेतमजुरांचा मुद्दा आहे, असे भरपूर मुद्दे असताना ते लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मूलभूत जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे त्यांचं कुठले लक्ष नाही। काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं, तर जे जे मूलभूत आता त्यांना दिसून आलं की ते जे मूलभूत ढाचे काँग्रेसनं उभारले, उदाहरणार्थ LIC ऑफिस असो, केंद्र शासनाच्या इतर योजना असो, रेल्वे असो, एअरपोर्ट असो, हे विकण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। त्यामुळे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये ही नाराजी आहे। अजूनही आम्ही जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती महोदय माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे काँग्रेसनं आंदोलन केलं, NRC CCR कायदे यांना मागे घ्यावे लागले, शेतकरी काळा कायदा हा रद्द करावा लागला, त्याचप्रमाणे काँग्रेस हा सुद्धा अग्निपथचा जो त्यांनी अध्यादेश काढलेला आहे हा सुद्धा रद्द करण्यासाठी
शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न करू. आज हे नाम मात्र गांधीजीच्या विचारानं सत्याग्रह एक धरणे आंदोलन नाम मात्र आम्ही 2 तासासाठी करीत आहोत आणि त्यांनी नाही आमचं ऐकलं तर अजून याच्यापेक्षा मोठमोठे आंदोलन हे काँग्रेस हाती घेतील आणि देशातल्या तरुणांना न्याय देण्याचं निश्चितच आम्ही या माध्यमातून प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वरी राठोड, महिला जिल्हा अध्यक्ष सेवादल. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी आज आंदोलन आम्ही इथे करत आहोत. हा 2 तासाचा आमचा आंदोलन आहे. याच्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे तालुका अध्यक्ष शरद पाटील आणि इतर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जामनेर तालुका यांच्यातर्फे. अग्निपथ योजना असू द्यात किंवा कुठल्याही असू द्यात, आज मोदी सरकारने सर्वतोपरी देशाला ढहाळण्याचं काम केलं आहे. परंतु हे सामान्य जनतेला कळत नाही आहे. सामान्य जनतेला न्याय कुठूनही मिळालेला नाही आहे. 1.5 लाख बेरोजगार आहेत. केंद्र सरकारमध्ये रोजगार निर्मिती होती ती सगळी अल्पसंख्याकांची होती, परंतु तरीसुद्धा या मोदी सरकारने त्या रोजगारांना हमी दिलेली नाही आहे. सर्वतोपरी कुठे ना कुठे अल्पसंख्याकांना हा डावलण्याचा प्रयत्न आहे. परंतु तरीसुद्धा केंद्र सरकार काय करत आहे हे सर्वसामान्यांना कळत नाही आहे. नोटबंदी असू द्या किंवा GST टॅक्स असू द्या, सर्वसामान्य दैनंदिन वस्तूंवर आज आपण कित्येक GST टॅक्स भरत आहोत. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये हे GST टॅक्स सर्वसामान्यांना लागायचे नाही. सर्वसामान्य अतिशय उत्कृष्टरित्या आपलं जीवन जगत होते. आज आपण बघत आहोत की आज आर्मीच्या लोकांना सुद्धा यांनी सोडलेलं नाही आहे. मग सर्वसामान्यांसोबत नाही, आर्मीसोबत नाही, मग देश कोणासोबत आहे? फक्त तुमच्या हितासाठी आहे का? तुमच्या राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही राजकीय सत्तासाठी हपापलेले आपण महाराष्ट्र सरकारमध्ये पण बघत आहोत कशाप्रकारे त्यांची नीच प्रवृत्तीची राजनीती आज सुरू आहे. तर सर्वसामान्यांनी जागरूक झालं पाहिजे, आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. नाहीतर एक ना एक दिवस असा येईल की जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल आणि या केंद्र सरकारला मागे घ्यावं लागेल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.